सर काल सुनावणी होती, त्यानंतर 13 आमदारांच्या आपापसातील सुनावणी आहे ती 13 ऑक्टोबरला ढकललेली आहे. अजूनपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे हा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. काय वाटतं 13 ऑक्टोबरला तरी हा निकाल लागेल का? काय विधानसभा अध्यक्ष हे एका पक्षाचे आमदार आहे आणि ते त्यांनी आतापर्यंत अनेक पक्षांतरं केली, त्याच्यामुळे पक्षांतरासंदर्भात जी नीतिमत्ता असते ती तपासावी लागेल. ज्यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत त्यांना अशा प्रकारे पक्षांतरं करून घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार कोणी बनवलं असेल त्याच्याविषयी त्यांना किती वेदना आहे, दुःख आहे, हा तपासाचा विषय आहे. अनेक पक्षात विधानसभेचे अध्यक्ष आता कोणीतरी काल म्हणालं की आम्ही विधानसभा अध्यक्षांवरती दबाव आणत आहोत. हे काय असतं दबाव? सर्वोच्च न्यायालयाचा दबाव, निर्णय घ्या सर्वोच्च न्यायालयाचा, आमचा नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बोलतो आहोत. खरं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी घटनेनुसार एक शपथ घेतली, त्याआधी एक वकील म्हणून त्याने शपथ घेतली आहे. सनद घेताना विधानसभा अध्यक्ष म्हणून त्याने शपथ घेतली आहे, आमदार म्हणून शपथ घेतली आहे, ती घटनेचं रक्षण करते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या साधारण 1 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये घटनेचा कायद्याचा खून होताना मला दिसतो आणि त्याच्यावरती त्यांना काही वाटत नसेल तर त्या विधिमंडळाच्या काळ्याकुट्ट इतिहासातलं एक पान त्यांच्या नावानं लिहिलं जात. आपण एक बेकायदेशीर सरकार चालवायला अशा प्रकारे समर्थन देत आहे ते कितपत योग्य आहे याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे नक्कीच. अर्थात जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेच्या मनामध्ये याविषयी रोष आहे आणि त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागते. जे जे या कटात आणि गुन्ह्यात सहभागी आहे त्या सगळ्यांना याची किंमत चुकवावी लागेल एवढंच मी आज सांगू इच्छितो. अविश्वास ठरावाच्या आधी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला हे आमच्यासाठी कल्याणाचं आहे, नाहीतर पुण्या शिंदे आहेत ते कुठेतरी त्यांचा मुख्यमंत्रीपद आहे ते झालं नसतं असं भाजपचे जे आहेत मुनगंटीवार यांच्याकडून त्यांना काय म्हणतात ते म्हणू द्या. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. नैतिकता आणि जे नीतिमत्ता जर भारतीय जनता पक्षात गुणभर जरी शिल्लक असेल तरी 16 अपात्र आमदारांच्या निर्णयाचे ताबडतोब होती. उद्धव ठाकरेंना ज्या दिवशी कळलं की माझेच लोक माझ्या विरुद्ध गेलेले आहेत जात आहेत तर मी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी कशा करतात आणि परत अशा प्रकारे सरकार टिकवण्याचा आठाबिटा का करू याला किमान नैतिकता म्हणतो. ही नैतिकता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना ज्या गोष्टीत कल्याण वाटतंय बरं का, 2024 साली त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं पुरतं अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे. काल AIDMK आणि काल कर्नाटकमध्ये एनडीएसोबत अलायन्स दाखवलेली आहे. 2024 मध्ये ते सोबत बनले आहेत. काय वाटतं अशा प्रकारे AIDMK यांनी एनडीएसोबत अलायन्स तोडणार? ठीक, अजून एक गोष्ट आहे ती एक लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सध्याचं NDA ही एक नौटंकी आहे. इंडिया निर्माण झालं पाटणा बँगलोर आणि त्यानंतर त्याने घाईघाईनं NDAला त्यांना NDAची आठवण झाली. तोपर्यंत त्यांना NDAची आठवण झाली नव्हती. मग त्याने इकडून तिकडून लोक गोळा केले आणि दिल्लीमध्ये इंडिया म्हणून बैठक घेतली. कोणाच्या NDAमध्ये? जर शिवसेना अकाली दल नसेल तर ती NDA शून्य आहे. NDAची ताकद शिवसेना आणि अकाली दल होती, लक्षात घ्या. आम्हीच नाही आहोत, बाकी हे लोक येतात आणि जातात. कोण आहे? NDA अस्तित्वात नाही.
एनडीए ही एक नौटंकी आहे. एनडीएमधून आज जे काही तुम्हाला चित्र दिसत आहे ते सुद्धा राहतील की नाही मला शंका आहे. किंबहुना मी तुम्हाला सांगतो, 2024 आधी भारतीय जनता पक्ष सुद्धा फुटलेला असेल. सर 2022 के इलेक्शन के पहले अभी दिखने में आ रहा है कि कर्नाटक में एआईडीएमके ने जो है वो बीजेपी के साथ अलायंस, तमिलनाडु में हाँ, किस तरह से आप देखिए, जब हमने इंडिया का गठन किया, इंडिया इंडिया अलायंस का, तब ये बीजेपी वालों को इंडिया की याद आ गई. जब हम पटना में थे, पटना में, तब अचानक से उनको याद आ गई कि हम भी एक एनडीए बनाना. तब तक तो मोदी काफी है, अकेला मोदी काफी है, हाँ, लेकिन जब इंडिया का निर्माण हो गया तो मोदी अकेला नहीं, उनके साथ और भी लोग चाहिए. लेकिन ये बहुत कमजोर एनडीए है. इस एनडीए में शिवसेना और अकाली दल नहीं है, वो एनडीए नहीं है. इंडिया की असली ताकत थी शिवसेना और अकाली दल, बाकी के सब आते रहे जाते रहे, बस यहाँ वहां घूमते रहे. हम ही रहे 25-25 साल तक उनके साथ, और भी लोग जाएंगे, सिर्फ एआईडीएमके नहीं और भी जाएंगे. इतना नहीं बोल रहा हूं मैं, 2024 से पहले बीजेपी भी टूटेगी.